शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया गुरुमध्ये मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो तर मित्रांनो सोयाबीन या पिकाबद्दल आपण आज माहिती घेऊया की सोयाबीनवरती आताच्या काळामध्ये नेमकी आपण फवारणी ही कोणती करू शकतो बरं कारण बऱ्याच शेतकऱ्यांचं जे सोयाबीन हे पीक का आहे काहींचं फुलोरा अवस्थेमध्ये आहे काहींची पापडी अवस्थेमध्ये आहे तर काहींच्या आता शेंगा ह्या धरलेल्या आहेत तर या काळामध्ये नेमकी आपल्याला फवारणी ही कोणती करणं आवश्यक आहे त्यासाठी आपण आता ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आवश्यक माहिती पाहिजे की फवारणी घेताना काळजी आणि कोणती फवारणी घ्यायची हे आपल्याला माहिती पाहिजे जेणेकरून आपलं होणारं नुकसान टाळता येईल आणि जी योग्य फवारणी आहे तीच आपण घेऊ त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना शेअर नक्की करा आणि शेजारील घंटा या बेल आयकॉनला प्रेस नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं जर तुमचं फुलावस्थेत असेल पापडी अवस्थेत असेल किंवा शेंगा धरत असेल तर या काळामध्ये ढगाळ वातावरणही आहे आणि आळीचा अटॅक हा कमी जास्त प्रमाणात होऊ शकतो त्यामुळे जर तुमच्या पिकामध्ये अळीचा अटॅक प्रादुर्भाव हा तुम्हाला दिसून येत असेल तर तुम्ही इमामेक्टीन घेऊ शकता प्रोफेक्स सुपर घेऊ शकता किंवा कोरेझन घेऊ शकता किंवा ॲम्प्लिगो घेऊ शकता यापैकी कुठलंही फक्त प्रमाण हे किती आहे त्यानु त्यानुसार आपण एका कीटकनाशकाची अळीनाशकाचा तुम्ही या ठिकाणी वापर हा करू शकता मित्रांनो तुम्ही कोणत्याही अळीनाशकाचा या ठिकाणी वापर करा त्यासोबत आपल्याला जे आहे आता फुल धारणा झाल्यानंतर आता पापडी अवस्था किंवा शेंगा तुमच्या जर धरल्या असतील तर या ठिकाणी तुम्हाला झिरो बावन्न चौतीस फवारणं हे फार आवश्यक आहे तर झिरो बावन्न चौतीस हे तुम्ही प्रतिपंप शंभर ग्रॅम याचा वापर करणं हे तुम्हाला तुम्हाला जास्तीचं आवश्यक आहे आणि जर फुल धारणा झालेली असेल आणि पापडी अवस्था असेल तर त्यासोबत तुम्ही या ठिकाणी टाटा बहारसारखं टॉनिक वापरू शकता किंवा बायोविटा एक टॉनिक वापरू शकता आणि त्यासोबत झिरो बावन चौतीस हे सुद्धा वापरू शकता मित्रांनो यामुळे जास्तीत जास्त फुल धारणा आणि तुमची फुलगळी होणार नाही आणि जी पापडी अवस्था आहे त्यामध्ये शेंगा ह्या चांगल्या भरतील त्याचबरोबर कंटिन्यू पाऊस हा बऱ्याच भागामध्ये असल्यामुळे आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक घेणं आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही साप या बुरशीनाशकाचाही वापर या ठिकाणी करू शकता किंवा रोको या बुरशीनाशकाचाही वापर तुम्ही करू शकता या ठिकाणी तीस ग्रॅम प्रमाणे तर या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून स्टिकर सोबत घेऊन याची जर फवारणी केली या कालावधीमध्ये तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा आपल्या सर्व शेतकऱ्यांना मिळू शकतो कारण सध्याच्या कंडिशनमध्ये सोयाबीन आता काही भागामध्ये पाऊस उघडल्यामुळे एकदम बेस्ट कंडिशनला आहे हा स्प्रे घ्या आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनो फायदा घ्या मित्रांनो धन्यवाद आपल्या सगळ्यांची